चेस बोर्ड। हो, क्वेश्चन काय दिलं आहे? चेस बोर्ड आहे, सिक्स्टी फोर इक्वल स्क्वेअर्स आहेत। स्क्वेअर शेप आहे ज्याच्यामध्ये 64 इक्वल स्क्वेअर्स, म्हणजे आपण समजू शकतो 8 बाय 8 चा असणार, आणि जे चेस खेळतायत लोक त्यांना माहीत असेल 8 रो असतात का 8 कॉलम असतात चेस बोर्डमध्ये, 8 रो 8 कॉलम, आणि 8 बाय 8 मीन्स टोटल 64 स्क्वेअर्स आहेत। एका स्क्वेअरचा एरिया दिला आहे 6.25 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर। एका स्क्वेअरचा एरिया जर असा एक छोटा स्क्वेअर आहे, असे किती आहेत 64 आहेत, एकाचा एरिया जर 6.25 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर टोटल एरिया हा किती असणार आहे? तर 6.25 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? हे छोटे छोटे 64 स्क्वेअर्स आहेत म्हणजे हा एरिया मिळेल। कोणता एरिया? तर स्मॉल स्क्वेअर्सचा एरिया। पण त्यांनी सांगितलं याच्या व्यतिरिक्त बॉर्डर पण आहे, आणि बॉर्डर कशी आहे? तर 2 सेंटीमीटर वाईड आहे, म्हणजेच ही जी बॉर्डर आहे मी इथे बाजूला दाखवलेली आहे, ही किती आहे? 2 सेंटीमीटर इकडे, इकडे पण 2 सेंटीमीटर असणार आहे, आणि खाली पण आणि वरती पण 2 सेंटीमीटरच असणार आहे। आणि मग सुरुवात कुठून करूया? तर सुरुवातीला चेस बोर्डची लेंथ काय घेऊया? किती असेल? 1 सेंटीमीटर। चेस बोर्डची लेंथ किती घेतली आपण? स्टार्ट करा, लेट द फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ चेस बोर्ड विचारलं आहे, आणि तीच आपण एक्स म्हणूया। लेट द लेंथ ऑफ द साइड ऑफ द चेस बोर्ड बी एक्स सेंटीमीटर। चेस बोर्डची लेंथ जर 1 सेंटीमीटर असेल तर हे जे आतले स्क्वेअर आहेत, आतला भाग आहे म्हणजे बॉर्डर सोडून राहिलेली लेंथ किती येणार? इकडे 2 सेंटीमीटर जाते, इकडे 2 सेंटीमीटर जाते, म्हणजे टोटल एक्स मधून 2 प्लस 2 4 सेंटीमीटर गेली, तर मग हा ही लेंथ किती असणार आहे? एक्स मायनस 4 सेंटीमीटर असणार आहे। आणि मग याचा एरिया किती असणार आहे? तर एक्स मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर हा एरिया असणार आहे। कोणत्या भागाचा? 64 स्मॉल स्क्वेअर जे आहेत, लहान स्क्वेअर जे आहेत, इक्वल स्क्वेअर 64 आहेत, त्यांचा एरिया येणार हा। म्हणजेच एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल घेणार? तर 64 स्क्वेअर्सच्या एरियाच्या, आणि 64 स्क्वेअर्सचा एरिया कसा मिळेल? 64 ला 6.25 ने मल्टिप्लाय करून क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार होईल? तर एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 64 मल्टिप्लाय बाय 6.25। समजतं आहे का? बघा, 1 सेंटीमीटर मानल्यानंतर आपण डायरेक्ट लिहूया देअर फोर लेंथ ऑफ बोर्ड, चेस बोर्ड म्हणता येईल का? बॉर्डर चेस बोर्डमध्येच येणार ना, साइड ऑफ द चेस बोर्ड। लेंथ ऑफ द असं लिहूया का? लेंथ ऑफ द स्क्वेअर ऑफ 64 स्क्वेअर्स हे असलं काहीतरी लिहावं लागेल की रे। लेंथ ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 64 स्क्वेअर्स, हे जे 64 स्क्वेअर्स आहेत त्याची लेंथ किती येणार आहे? तर एक्स मायनस 4
सेंटीमीटर आणि मग एरिया काढूया लगेच. देअरफोर एरिया ऑफ इनर स्क्वेअर म्हणूया, IWNERSQUARE, आतला जो स्क्वेअर आहे जो स्मॉल स्क्वेअरपासून बनतो आहे, एक्स मायनस फोरचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 64 स्क्वेअरचा स्क्वेअर तोच आहे. अँड बट द एरिया ऑफ 64 स्क्वेअर्स इज इक्वल टू किती येणार, 64 मल्टीप्लाय बाय एका स्क्वेअरचा एरिया किती दिलेला आहे, 6.25 मल्टीप्लाय करावं लागेल. 64 मल्टीप्लाय बाय 625 अपॉन 100 करूया आणि मग 64 आणि 100 कशाने डिवाइड होईल, 4 होईल का 4 होईल, इथे 16 येईल मल्टीप्लाय बाय 625 आणि खाली 25 येईल. 25 स्क्वेअर आहे म्हणजे 16 × 25 राहील. 25 मल्टीप्लाय बाय 16 किती, 400 ना, 400 सेंटीमीटर स्क्वेअर. ॲक्च्युली हा एरिया जो 64 स्क्वेअरचा आला आहे तो कोणाच्या इक्वल घेणार आपण, एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफोर हा 64 स्क्वेअरचा एरिया इथे घेऊ शकता लगेच, एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 400. आणि एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं, तर एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 इज इक्वल टू 400. आणि मग एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 मायनस 400 किती, 400 16 गेले, मायनस 300 किती, 84 384 इज इक्वल टू 0. आलं छान क्वाड्रेटिक इक्वेशन, सॉल्व करा, एक्सची व्हॅल्यू मिळेल. 384 वॅक्टर्स काय मिळतात, एक्सच्या दोन व्हॅल्यू काढा, प्रॉडक्ट 384 आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन 8 आली पाहिजे, नंबर शोधा. बरोबर, त्यामध्ये फॅक्टर्स काय येतात, 24 आणि 16 येतात. 24 आणि 16, 384 फॅक्टराइज करा, 2 मल्टिप्लाय करावं लागेल भरपूर वेळा. 24 आणि 16 आणि मिडल टर्मचं साईन निगेटिव्ह आहे, बिगर नंबरला मायनस साईन, प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणजेच अपोजिट साईन, म्हणजेच एक्स मायनस 24 फर्स्ट फॅक्टर आणि एक्स प्लस 16 सेकंड फॅक्टर. आणि मग आन्सर काय मिळेल, तर एक्सची व्हॅल्यू एक तर 24 येईल ऑर एक्सची व्हॅल्यू मायनस 16 येईल, जे पॉसिबल नाही आहे कारण लेंथ आहे एक्स पॉझिटिव्हच असणार आहे. देअरफोर एक्स इज इक्वल टू, एक्स काय आहे तर लेंथ ऑफ द साईड ऑफ द चेस बोर्ड इज काय येणार आहे, 24 सेंटीमीटर. हे वर्बल फॉर्ममध्ये व्यवस्थित शेवटी आन्सर लिहा, देअरफोर द लेंथ ऑफ द साईड ऑफ द चेस बोर्ड इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचा एक छान क्वेश्चन बघूया, म्हणजे हा पार्ट संपेल मेन्सुरेशनचा आणि टाईम अँड वर्क हा शेवटचा एक पार्ट राहतो एक क्वाड्रेटिक इक्वेशनमधला, ज्याच्यामध्ये फक्त 3 एक्झाम्पल आहे. ते झाल्यानंतर मग शेवटचं झाल्यावर शेवटचं मिसिलिनियस एक्झाम्पल आहेत, ज्याच्यामध्ये 8-10 एक्झाम्पल आहेत, ते संपलं की मग शेवट झाला. काय एक्स मायनस फोर स्क्वेअर इज इक्वल टू 400 येणार, चालेल छान. एक्स मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 400 म्हणजे 20 स्क्वेअर आहे आणि मग एक्स मायनस फोर इज इक्वल टू स्क्वेअर रूट काय येणार, प्लस मायनस 20 येणार. मग एक्स मायनस फोर इज इक्वल टू प्लस 20 ऑर एक्स मायनस फोर इज इक्वल टू मायनस 20, म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस फोर इकडे आल्यानंतर 20 प्लस 4 म्हणजेच 24 ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 20 प्लस 4 म्हणजेच मायनस 16, मग एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह नसते त्यामुळं मग एक्स इज इक्वल टू 24. ठीक आहे, इथे स्क्वेअर रूट का घेऊ शकतो, तर हा
परफेक्ट स्क्वेअर आला आहे म्हणून चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे फक्त इथे लक्षात घ्यायचं, स्क्वेअर रूट घेताना नेहमी जर तुम्ही गंमत केली आणि इथं जर प्लस मायनस नाही घेतलं, फक्त प्लस घेतलं, तर प्लस 20 प्लस 4 24 ठीक आहे. पण काही एक्झाम्पल असे असतील की एक्सच्या दोन व्हॅल्यू पाहिजेत. आता इथे लेंथ आहे एक्स म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे प्लस 24, पण जे स्क्वेअर रूट घेताना फक्त प्लस 20 घेतील त्याचे एक्सची व्हॅल्यू एकच रूट मिळेल. मग इथे प्लस मायनस घ्यायला विसरायचं नाही, दोन रूट आले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा इथे चुकीचं आहे, पण प्रत्येक ठिकाणी नॅचरल नंबर असता तरीसुद्धा पॉझिटिव्हच आला असतं, पण इंटीजर असता एक सहा इंटीजर मानला असता कुठल्या तरी केसमध्ये, तर मग 24 पण बरोबर आहे आणि मायनस 16 पण बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या शेवटचा. इफ ट्वाइस द एरिया ऑफ अ स्मॉलर स्क्वेअर is subtracted from the area of a larger square. Subtracted from the area of the larger of a larger square. The result is 14 centimeter. Centimeter square. The result is 14 centimeter square. तर बसून आवाज येतोय का? तर बसून काय झालं, प्रॉब्लेम नेटचा आहे का, रेंजचा प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे? पण तुम्ही दोन तीन वेळा लेफ्ट झालं. बर, हाऊएव्हर इफ ट्वाइस द एरिया ऑफ द लार्जर स्क्वेअर इज, हाऊएव्हर इफ ट्वाइस द एरिया ऑफ द लार्जर स्क्वेअर is added to 3 times the area of the smaller square is added to 3 times the area of the smaller square. The result is 203 centimeter square. Determine the sides of the square. एकच क्वेश्चन आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये, ह्याच्यापेक्षा अवघड एक्झाम्पल आपण पाहिले अगोदर, लॉट्समध्ये व्हरायटी होते, हे काय विशेष नाही आहे, फक्त वेगळं काय आहे ते बघूया. आता इथे ॲक्च्युली क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला चॅप्टर चालू आहे म्हणून एक्झाममध्ये असं काही येत नाही की हा हे एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशनमधलं आहे आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल नंतर सॉल्व करा, असं काही नसतं आहे. तर ते थोडंसं पुढे गेल्यानंतरच लक्षात येतं. आपण सुरुवात करूया, व्हेरिएबल काय म्हणायचा, एक्स काय म्हणायचं, काय येईल सांगा, एक्स
साइड ऑफ द स्क्वेअर, ॲक्च्युली किती स्क्वेअर आहेत, दोन स्क्वेअर आहेत, स्मॉलर स्क्वेअर आणि लार्जर स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा इझी जाण्यासाठी आपण दोन स्क्वेअरच्या दोन साईड म्हणूया, स्मॉलर स्क्वेअरची साईड म्हणूया एक्स सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्येच आहेत, लार्जर स्क्वेअरची साईड म्हणूया वाय सेंटीमीटर. आणि मग बघूया की एका व्हेरिएबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल पुढे गेल्यावर. सुरुवात करा, लेट द साईड, साईड्स म्हणूया ऑफ एक मिनिट, हे लेट एक्स अँड वाय, एक्स अँड वाय बी द साईड्स ऑफ द स्मॉलर अँड लार्जर स्क्वेअर्स रिस्पेक्टिवली. छान, एका लाईनमध्ये बसलं. लेट एक्स अँड वाय बी द साईड्स ऑफ द स्मॉलर अँड लार्जर स्क्वेअर्स रिस्पेक्टिवली. आता बघा काय करूया, तर सुरुवात त्यांनी क्वेश्चन काय दिलेलं आहे एकदा वाचा, आणि मग फ्रॉम गिवन कंडिशन काय काय लिहू शकतो किंवा कंडिशन नंतर घेऊया. स्मॉलर स्क्वेअर, ॲक्च्युली कंडिशन कशामध्ये दिल्यात, एरियाच्या फॉर्ममध्ये दिलेत, त्यामुळे एरियाच काढूया दोन्हीचा. देअरफोर एरिया ऑफ स्मॉलर स्क्वेअर इज इक्वल टू, आणि एरिया ऑफ लार्जर स्क्वेअर, आपल्याला माहीत आहे साईड स्क्वेअर हा स्क्वेअरचा एरिया असतो, म्हणजेच एक सेंटीमीटर ही जर साईड असेल स्मॉलर स्क्वेअरची, तर त्याचा एरिया येणार आहे एक्स स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर, आणि याचा लार्जर स्क्वेअरचा एरिया येणार आहे वाय स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. दोन्हीचे एरिया मिळाल्यानंतर फ्रॉम गिवन कंडिशन हे सांगा काय येणार, दोन इक्वेशन येतील कारण दोन कंडिशन दिले त्यांनी. परत सांग, हा प्रीती, बरोबर बरोबर, वाय स्क्वेअर लार्जर स्क्वेअरचा एरियामधून सबट्रॅक्टेड फ्रॉम द एरिया ऑफ द लार्जर स्क्वेअर, लार्जर स्क्वेअरच्या एरियामधून काय एरिया ऑफ ट्वाइस द एरिया ऑफ स्मॉलर स्क्वेअर सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणजेच वाय स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू काय 14. हे फर्स्ट कंडिशन आली पाहिजे, वाय स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 14. लगेचच याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं तर चालेल, किंवा वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 2x स्क्वेअर प्लस 14, याचा कुठेतरी उपयोग करता येईल आपल्याला. अँड सेकंड कंडिशन काय, हां दुसरं कोण सांगेल, लार्जर स्क्वेअरची ट्वाईस म्हणजेच 2y स्क्वेअर प्लस ॲडेड टू द थ्राईस ऑफ द एरिया ऑफ स्मॉलर स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर, म्हणजे 2y स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर. शक्यतो x अगोदरच लिहूया छान वाटेल, का y ची व्हॅल्यू टाकायची म्हणून y अगोदर लिहूया, तर असं म्हणून चालेल. 2y स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर इज इक्वल टू किती, 203, इक्वेशन नंबर 2. आणि मग हे इक्वेशन कसे सॉल्व करायचे, तर एका व्हेरिएबलमध्ये आलं तर सोपं पडेल, ते कसं येईल तर इथून उचलायची वाय स्क्वेअरची किंमत इथे टाकायची, म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हे लिहून टाका कुठेतरी, नाहीतर मी पुट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 14 इन इक्वेशन 2. दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर हे लिहिता येईल, आणि मग इक्वेशन 2 किंमत टाकायची, इथेच टाकतो मी 2 इंटू वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 2x स्क्वेअर प्लस 14 प्लस 3x स्क्वेअर आहे तसं इज इक्वल टू 203, आणि मग 2 मल्टिप्लाय करूया, 4x स्क्वेअर प्लस 28 प्लस 3x स्क्वेअर मायनस 203 इज इक्वल टू 0. आता
फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स स्क्वेअर मीन्स सेवन एक्स स्क्वेअर मायनस हे काय प्रकार आहे, एक्सची टर्मच नाही आहे. चालेल अजून छान. 28 मायनस 203 किती? 25. 200 मायनस 25 किती? मायनस 175 इज इक्वल टू 0. म्हणजे 7x² इज इक्वल टू 175. आणि मग 175 7 ने डिवाइड केल्यावर एक्स स्क्वेअर काय येणार आहे? 25 बरोबर. आणि मग एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? एक साईड आहे ना 5, प्लस मायनस 5 येते, पण एक्स इज इक्वल टू प्लस 5, एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 5. म्हणजेच स्मॉलर स्क्वेअरची साईड मिळाली आपल्याला 5 सेंटीमीटर. देअरफोर स्क्वेअर साईड ऑफ द स्मॉलर स्क्वेअर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर वाय कसा फाईंड करायचा? ही तर वायची किंमत इथे टाकली होती. म्हणजेच वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 5² प्लस 14. 25 × 2 किती? 50 प्लस 14 म्हणजे 64. वाय स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजेच वाय इज इक्वल टू प्लस मायनस 8 येतं, पण वाय निगेटिव्ह असू शकत नाही. 8 सेंटीमीटर, वाय इज नॉट इक्वल टू मायनस 8. देअरफोर शेवटी वर्बल फॉर्ममध्ये आन्सर लिहा छानपैकी. द साईड ऑफ अ स्मॉलर स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर अँड लार्जर स्क्वेअर इज 8 सेंटीमीटर. एवढंच आहे. फक्त हे दोन इक्वेशन तयार होतात दिलेल्या कंडिशनवरून, पटकन लक्षात आले पाहिजे दोन इक्वेशन कशी सॉल्व करायचे. तर फर्स्ट वनून येणारी वाय स्क्वेअरची व्हॅल्यू सेकंडमध्ये टाकायची, एक्सच्या फॉर्ममध्ये छान क्वाड्रेटिक तयार होईल. ते पण क्वाड्रेटिकमध्ये एक्सची टर्म येत नाही आहे, एक्स स्क्वेअरची टर्म आहे, म्हणजे अजून सोपं होतं आहे. डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू मिळेल. आलेली एक्सची व्हॅल्यू इथे टाका. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x² प्लस 14 मध्ये एक्सची व्हॅल्यू 5 टाकल्यानंतर वाय मिळेल 8 सेंटीमीटर.